पुण्यातील मृत्यूदर 1.6% आहे, त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत होतं. आता पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत पुणेकरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. मात्र दिलासा देत असताना त्यांनी स्पष्ट ताकीद दिली आहे. जिल्ह्यात पुन्हा रुग्णवाढ झाल्यास निर्बंध मागे घेतले जातील असं त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. आम्ही सगळ्यांनी चर्चा करून काही निर्णय घेतलेला आहे. मला एक गोष्ट सांगायची की हा निर्णय घेत असला तरी देखील 7% पुढं पॉझिटिव्ह चा दर गेला, पेशंट 7%पेक्षा जास्त मिळायला लागले तर हे ताबडतोब आज जी काही मुभा दिलेली आहे ही तिथल्या तिथं थांबवली जाईल. म्हणून सगळ्या पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी मास्कचा वापर हा केलाच पाहिजे. आपले आपले नियम जे आम्ही ठरवलेले आहेत त्याचं पालन प्रत्येकाने स्वतःपासून केलंच पाहिजे. दुकानामध्ये विक्री करत असताना दुकानाचे जे मालक असतील ते मालक आणि तिथं त्यांचे सेल्समन हे बऱ्याचदा मास्क वापरत नाहीत अशा प्रकारची तक्रार काही सन्माननीय लोकप्रतिनिधींनी केली. माझं त्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगणं आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये मुभा पाहिजे असं ज्यावेळेस आपण म्हणता त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये करोना वाढता कामा नये ह्याबद्दलची जी खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घेण्याची गरज आहे ती मात्र प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये कुणाकडनंही कुठली चूक ही होता कामा नये. आज निर्णय घेताना इतके दिवस ग्रामीण भागाच्या बाबतीमध्ये साधारण लेवल 4 होते, आता आम्ही पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्याच्या करता लेवल 3 नियमावली सोमवारपासून लागू केलेली आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या 13 तालुक्याकरता. आणि त्यातल्या काही आमदारांनी सांगितलं की पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराला जी आपण नियमामध्ये काही निर्णय घेत आहे तसा जसं पुण्याचं ॲव्हरेज 3.5% आलेलं आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवडचं 3.3 आलं आहे आणि पिंपरी चिंचवडचं 3.5 आलं आहे आणि पुणे रोलरचं 5.5 आहे. ते 5 आल्यावर त्याच्याबद्दलचा निर्णय पुढच्या आठवड्यामध्ये घेतला जाईल. पुणे ग्रामीणच्या करता सर्व दुकानं आस्थापना आठवड्याच्या सर्व दिवस दुपारी 4 सुरू राहणार आहेत. हॉटेल रेस्टॉरंट 50% क्षमतेसह दुपारी 4 सुरू ठेवायला पुणे ग्रामीणच्या करता मान्यता देण्यात आलेली आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि काही सहकाऱ्यांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांशी पण मी त्याच्यामध्ये चर्चा केली. आता 4-5 दिवस झाले वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांचं नियम तोडून काही गोष्टी करतात. वास्तविक त्या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे की शासन काही मुद्दाम बळजबरीनं करत नाही. मध्ये पेपरबाजी किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियामध्ये असं आलं की बाबा पुण्याकडं दुर्लक्ष आहे. अजिबात पुण्याकडे दुर्लक्ष नाही. मी तुम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी सिद्ध करून देईन. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर ह्याच्या संदर्भामध्ये शासनाकडनं ज्या काही गोष्टी सकारात्मक घेण्याची गरज असेल त्या घेतल्याच जातात. त्याच्याबद्दल कुणी गैरसमज करू नये आणि ह्याच्यामध्ये राजकारण पण कुणी आणू त्या ठिकाणी नये. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या करता सर्व दुकानं आस्थापना आठवड्यातील 1 सुट्टीसह इतर सर्व दिवशी रात्री 8 सुरू राहणार आहेत. म्हणजे आपल्या इथं बघा कधी कधी लक्ष्मी रोड आठवड्यातनं 1 बंद असतो, कधी आपला तुळशीबाग परिसर बंद असतो, कधी आपला कॅम्प बंद असतो. त्यांचे ते मागं वर्षानुवर्षे होत आलेले ते दिवस त्यांचे बंद राहतील, पण इतर 6
हे त्यांचे 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडी राहतील, पण त्या दुकानामध्ये मगाशी सांगितलं तसं दुकान मालकांनी आणि तिथल्या सेल्समन सगळ्यांनी मास्क कंपल्सरी वापरलाच पाहिजे, दोन्ही वॅक्सिन त्यांनी घेतलेलंच असलं पाहिजे मालकांनी, कारण आता पुण्यामध्ये प्रायव्हेट खाजगी पण वॅक्सिन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं, त्याच्यामुळं तिथं ग्राहक आलेला असताना ग्राहकाशी त्यांचा जेवढा काही संबंध येईल त्याच्यामध्ये दोन्ही वॅक्सिन तिथल्या सेल्समननी आणि मालकांनी घेतलेली असली पाहिजे. सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट हे 50% क्षमतेसह म्हणजे तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवून सर्व दिवशी रात्री 10 सुरू राहतील, हे उद्यापासून लागू होईल. जलतरण तलाव आणि निकट संपर्क येणारे सर्व क्रीडा प्रकार वगळून उर्वरित इनडोअर आणि आउटडोअर खेळ नियमित वेळेमध्ये त्या ठिकाणी सुरू ठेवले जातील, त्याच्यामध्ये कुठलंही बंधन ठेवलं जाणार नाही. शहरातील मॉल्स ते सुरू करायला आम्ही परवानगी देतो, पण तिथं डबल वॅक्सिनेशनची अट, जो ग्राहक तिथं जाईल मॉलचं एंट्री एकच असते किंवा दोन असतात, तिथं बाबा त्यांनी दोन्ही वॅक्सिन घेतलं अशांनाच त्यांनी आतमध्ये सोडायचं, आणि तिथला जो स्टाफ आहे तिथं स्टाफ पण बराच असतो त्यांनी पण दोन्ही वॅक्सिन घेतलेलं असलं पाहिजे, आणि 15 दर 15 त्यांची टेस्टिंग हे झालं पाहिजे. मॉल्स रात्री 8 उघडे राहतील आणि 2 लसीकरण झालेल्यांनाच तिथं प्रवेश दिला जाईल. सर्व गार्डन्स उद्यानं ह्या नियमित वेळेपर्यंत सुरू ठेवता येतील. आत्ता जरा संध्याकाळी सुरू ठेवताना थोडंसं त्याच्यात काही बदल केलेले होते, परंतु आता नेहमीची जी पद्धत आहे त्या प्रकारेच सकाळ आणि संध्याकाळ उद्यानं सुरू राहतील. पण हे सगळं करताना प्रत्येकाने मास्क हा कंपल्सरी वापरलाच पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही नियमाचं पालन हे सगळ्यांनी त्या ठिकाणी केलंच पाहिजे. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 65,25,580 नागरिकांचं कोविड लसीकरण पूर्ण झालेलं आहे. पुणे मनपामध्ये आम्ही जम्बो कोविड हॉस्पिटलचे पण IIT पथकाकडनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं, पुढील 6 तरी हॉस्पिटल वापरण्यास योग्य आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये देशामध्ये केरळ राज्यात तिसरी लाट सुरू झाल्याचं जाणवतं आहे, तसंच सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळ राज्यात दिसून येत आहेत.